अवैध वाहतूक वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करत चार चाकी वाहनासह एकूण 4,37,800 रुपयाचा विदेशी दारूचा साठा जप्त केला. यावेळी आरोपीला वाहन सोडून पळण्यास यश मिळालं, ज्याच्या शोधात पोलिसांचा तपास सुरू आहे. मंगळवारी दिनांक 29 मार्च रोजी चार चाकी वाहनाने अवैधरित्या विदेशी दारूचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात येत असल्याबाबत मुखबिरांकडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने मौजा वायगाव शिवाराजवळ योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचून नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहितीप्रमाणे एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट वाहन येत असल्याचे दिसून आल्याने सदर वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता त्याने वाहनांचा वेग वाढवून सुसाट वेगाने वाहन चालवून पळून गेल्याने त्याला खासगी वाहनाने पाठलाग करण्यात आला असता सदर वाहन चालकाने एका शेतात वाहन सोडून पळून गेला. सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये एकूण किंमत 4,37,800 रुपयेचा माल जप्त करून फरार आरोपी मुकेश जयस्वाल विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह दिशा हटवार, VKB News, नागपूर.